नमस्कार मी ऋतुजा मायभूमी डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत राजकारणात मराठवाड्याचे अभ्यासू नेतृत्व मित्रांनो माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची मुद्देसूत मांडणी करणारे अभ्यासू नेते म्हणूनच खरी ओळख आहे त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले सनदी अधिकारी व माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले राहेबान जाधव यांचे ते पुत्र त्यांचे मूळ गाव किशोर कन्नड विधानसभा मतदारसंघात येते मित्रांनो काँग्रेसशी नेहमीच एकनिष्ठ राहिलेले रायमान जाधव यांनी जवळपास बारा वर्ष याच मतदारसंघाचे नेतृत्व केले त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांना कृषी महर्षी म्हणून ओळखले जायचे राजकारणात कार्यरत असताना ते अनेक संस्थांशी संबंधित होते मराठवाडा विकास महामंडळ जलसंधारण परिषद अखिल भारतीय सत्यशोधक समाज या संस्थांचे ते अध्यक्ष होते महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाची अधिवेशने खंडित झाल्यानंतर रायभान जाधव यांनीच ती परत सुरू केली होती हर्षवर्धन यांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव याही उच्च विद्या विभूषित असून त्यांनीही आमदार म्हणून जनतेची सेवा केली आहे त्यांनी लिहिलेले रायभान जाधव व्यक्ती आणि विचार हे पुस्तक प्रसिद्ध आहे मराठवाडा मित्रमंडळ ही संस्था त्यांच्याच कल्पनेतून उभा राहिली जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष या नात्यानेही त्यांनी काम पाहिले मध्ये महाराष्ट्र इंदिरा काँग्रेस पक्ष त्यांनी उभा केला अर्थकारण शेती तंत्रज्ञान राजकारण आदी सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर होता अर्थकारणासंबंधित त्यांनी विचार मांडले विविध अनुदानांसाठी मागण्या केल्या असा हा समृद्ध विचारसरणीचा वारसा हर्षवर्धन जाधव यांना लाभला आहे हर्षवर्धन जाधवांची राजकारणात एकोणवीसशे नव्याण्णव ला एंट्री सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणूक जिंकली पुढे त्यांनी दोन हजार चार रिंगणात उडी घेतली मात्र त्यांना त्यात अपयश आले दोन हजार नऊ मध्ये ते मनसेचे तर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचे आमदार झाले दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठी मते खाऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा पराभव निश्चित केला असे सगळे होत असताना त्यांनी स्वतःचा पक्ष काढूनही पाहिला पण त्यांना त्यात यश मिळाले नाही आता पुन्हा एकदा त्यांनी कन्नड मतदार संघात नव्याने राजकीय मांडणी सुरू केली आहे त्यांचे सुपुत्र आदित्य जाधव हेही त्यांना सक्षमपणे साथ हर्षवर्धन जाधव यांनी जालना जिल्ह्यातून निवडणूक लढवून तेथील जनतेचे प्रतिनिधित्व करावे अशी कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे ती हर्षवर्धन जाधव केव्हा पूर्ण करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो हर्षवर्धन जाधव यांचीही बायोग्राफी आवडल्यास चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद